करा लाइक करा शेयर करा कमेंट करा शेतकरी राजा चैनल पहिली माझी मुलं दादा. नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनल वरती आपण आलोय. औदुंबर गावारे टेंबुर्णी येते त्यांना भेटायला. त्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील आणि परिचय व्हिडिओ तुम्हाला खूप आवडतात. कॉमेडी चॅनल आहे यांचा, तर तुम्ही मी लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईल, तो सबस्क्राइब करा. आज त्यांची सक्सेस स्टोरी, कुठून त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांचं सक्सेस आज इथून कुठपर्यंत गेलं हे त्यांच्याकडून ऐकून घेणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार. नमस्कार. युट्यूब मध्ये यायचं कसं ठरवलं? युट्यूबमध्ये यायचं कसं ठरवलं म्हणजे आधी आशात आवडच होती, पण कसं असतं की चार लोक नाव ठेवतील हे असा विषय होता. ते प्रत्येकाच्या बाबतीत घडतंय, पण ज्यावेळेस आपण स्वतःला ठरवतो की आपण एक कलाकार आहे म्हणजे आवड आहे, तर मग त्या आवडमध्ये आपण करायलाच पाहिजे. जगदुनियाचं जर बघायला गेलं तर आपण स्वतःची आवड तशीच राहते ना. तर मग मी जगदुनियाला थोडं बाजूला ठेवलं आणि स्वतःच्या मनाचं ऐकलं आणि हे करायला चालू केलं. तुम्ही सुरुवात केली त्याबरोबर वहिनींची साथ तुम्हाला कशी मिळाली? वहिनींची सुरुवात म्हणजे अशी झाली की मी जे करतोय हे तिला सुरुवातीला तर आवडतच नव्हतं, आणि आवडत नसल्यामुळं तिला कधी म्हणजे अनुभव बी आला नाही की हे काय कसं करतात. पण ज्यावेळेस पब्लिसिटी वाढत चालली, बाहेर आम्ही गेल्यावर आम्हाला लोक ओळखायला लागली, जे खूपच अंतकरणातून आमचे व्हिडिओ बघतात, ज्यांना आवडतात त्यांनी आमचे सेल्फी घ्यायला चालू केले. तेव्हा मग हिला वाटलो यार नवऱ्याचे हवा व्हायले, मग हिला वाटायचं मी बळच उभा राहायला लागले ह्यांच्याबरोबर. मग हिनंच चालू केलं मग सपोर्ट द्यायला. मग हिला वाटायला लागलं अरे आपला बी दिसायला पाहिजे फेस. मग हिनं एंट्री मारली. तुमचं कसं होतं रिएक्शन जेव्हा कॅमेरा फेस करायची वेळ आली, त्यावेळेस कसं वाटलं? की नाही काहीच नव्हतं, म्हणजे सगळे जण म्हणायचे की तुझा आवाज म्हणजे घोगरा आहे. म्हणजे मनात थोडी भीती होती की बाबा आपला आवाज घोगरा आहे कसा येईन, पण पुन्हा पुन्हा काय नाही दोन तीन व्हिडिओ मध्ये वाटलं तसं, पण पुन्हा काय नाही वाटलं. लोकांनी तुमच्या जोडीला खूप पसंत केलंय, सोबत परीला पण पसंत केलंय, तर परी तुमच्या व्हिडिओ मध्ये एंट्री मारते आणि त्यांनी चॅनलला एक चांगलं बुस्ट मिळालंय, तर ते परीबद्दल काय सांगतात? परीबद्दल म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही आमची सगळ्यात पहिली मुलाखत आहे, आणि मुलाखत म्हणजे आजपर्यंत कोणी घेतली नाही हे आम्हाला खूप भारी वाटतंय. आणि सगळ्यात महत्वाचं असे मुलाखत घेणारा छोटा युट्यूबर असो किंवा मोठा टी व्हीवाला कोणी असो, तर मुलाखत ही मुलाखत असते आणि आज आम्हाला खूप भारी वाटते पहिली मुलाखत असल्यामुळे. धन्यवाद. मलाही खूप आनंद झालाय तुमच्या फॅमिली सोबत बसून, आणि शेतकरी राजा टीम कडून तुमच्या येणाऱ्या फ्युचर साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही खूप पुढे जावं हीच आमची आशा आहे. थँक्यू. आणि आम्ही जवळपास 4 वर्षापासून स्ट्रगल करतोय, पण पाहिजे तसा रिस्पॉन्स आम्हाला कधी भेटला तर ही आमची परी. बरोबर. तर हिच्यामुळे आम्हाला सगळा रिस्पॉन्स भेटला, हिचे व्हिडिओ जवळपास मिलियन मध्ये गेलेत. पहिली पेटी धनाची पेटी असं म्हणतात ना ते खरंच. आणि परीचा रिस्पॉन्स एवढा भारी, पब्लिक महाराष्ट्रभर खूप, आणि तिला आम्हाला कमेंट येतात की परीचा व्हिडिओ कधी पडतोय कधी पडतोय, वाट बघूनच असतात. प्रगती गाववारे चॅनलला हिचे व्हिडिओ असतात. हा, तर प्रगती गाववारे तुम्ही सर्च करा, तिचा डेली एक व्हिडिओ असतो. आणि तिचा जर मोड आला की लगेच म्हणते पप्पा चला मला व्हिडिओ बनवायचा आहे, आम्ही म्हणत बी नाही तिची ती ना आम्हाला म्हणते पप्पा मला सांगा कसं बनवायचं, एवढं म्हणजे आवड आहे तिला. बघू पुढे चालून तिचं भविष्य काय आहे ते. ज्यावेळेस शेजारी पाजाऱ्यांनी बघितलं त्यावेळेस सगळे आम्हाला म्हणले खूप छान करताय चांगलं करताय. पेमेंट कधी निघेल, पेमेंट कधी निघेल, बरेच लोकांचा असं त्याला पैसे मिळतात का ह्याच्यामधून असं? हा पैसे मिळतात, युट्यूब मधून पैसे मिळतात. तर पहिलं पेमेंट निघल्यावर आपल्या आमच्या फॅमिलीला सगळ्यांनाच आनंद झाला, वाटलं बी नव्हतं की युट्यूब पेमेंट देत आहे. आजपर्यंत आम्ही युट्यूबवर पिक्चर सिरियल अशा बघायचो, पण ज्यावेळेस आम्ही स्वतः त्याच्यावर चॅनल खोललं आणि व्हिडिओ बनवायला चालू केले तर तेव्हापासून मग सगळे हॅप्पी आहेत आणि सगळे सपोर्ट करतात मला, म्हणजे कोणाचा काही त्रास नाही. आता इन फ्युचर तुमचं कसं प्लॅन असेल युट्यूब बद्दल किंवा अदर काय? युट्यूब बद्दल फ्युचर म्हणजे असं आहे की आपलं आता परीचा जसा रिस्पॉन्स येईल तसं आम्ही वेगवेगळे कंटेंट देणार आहेत. आता सध्या आमचं सगळा शूट घरीच असतोय, सगळे व्हिडिओ 99% इथंच असतात, पण बाहेर जायचं म्हणलं की प्रॉब्लेम येतो. आउटडोर शूट पण व्हिडिओ लवकरच चालू होतील, आणि बाहेर गेल्यावर तर तुम्ही बघता की बाहेरचे व्हिडिओ कसे भारी असणार, कॉमेडी वगैरे, त्यामुळे काय भरपूर पुढे चालून तर भरपूर धमाका बघा भेटणार आहे. इन फ्युचर तुम्हाला जर चित्रपटाबद्दल जर विचारणा आली तर त्याच्याबद्दल तुमचं काय असेल? मला तर मग सगळी इच्छा आहे का? इच्छा तर काय सर्वांनाच असते, पण असं वाटतं की बाबा आपलं खूप साधं आहे आणि नॉर्मल आहे, जर भेटलं तर खूप नशिबवान, जेणेकरून आम्हाला हे पब्लिकच आम्हाला पुढे नेणार आहे. टी व्हीवर जर नेलं तर ह्यांनीच नेणार आहे, त्यामुळे त्यांचं खूप खूप आभारी राहणार. धन्यवाद. लाइक करा शेयर करा कमेंट करा शेतकरी राजा चैनल आवडतात का तुम्हाला?
कॉमेडी केलेली. पहिली माझी मुलं देतात मम्मी पप्पा बोलतात. तुम्ही याच्यामध्ये करिअर केले, जी लोक युट्यूब मध्ये आता सध्या आबत आहेत, म्हणजे तुम्ही एक आयडल ठरलेला आहे टेंभुर्णी मध्ये सोलापूर मध्ये, की तुमचं बघून बी काही लोक, मी सुद्धा तुमचं पाहूनच करतोय, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल याच्यामध्ये? करतात हे चांगलीच गोष्ट आहे. सगळेजण काय प्रत्येकाची इच्छा असते युट्यूबवरून पैसे कमवायची किंवा युट्यूबवर फेमस होण्याची, तर पूर्ण वेळ ह्याला काय देऊ नका, तुमचं पार्ट टाइम बघत बघतच ह्याला वेळ द्या, का तर ह्याचं चढ उतार असतो आणि त्या चढ उतारामध्ये काही वेळेस काय होतं की टेन्शन टेम्परेचर वाढतं, तर पूर्ण वेळ ह्याला काही देऊ नका, पार्ट टाइम पण काम ठेवा, असं काय ह्याच्यावर पूर्ण आपण अवलंबून राहू शकतो.